ये छोटा सा गाँव है, त्या ठिकाणी उपोषणादरम्यान एक अपंग मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। खरंतर उपोषणकर्त्यांच्या बरोबर तो मुलगा होता। 3 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली होती की पंचायत समितीला आणि ग्रामपंचायतीला जो अंध अपंगांसाठी दिव्यांगांसाठी 5% निधी येतो त्याची व्यवस्थित विल्हेवाट झालेली नाही आणि ती अपंगांसाठीच व्हावी याच्या अनुषंगाने ती व्यक्ती उपोषण करत होती। याच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर BDO चा त्यांनी कार्यभार काढून दुसऱ्या BDO ना दिलेला आहे। कुर्डुवाडीचे BDO आहे, त्यांच्याकडे दिलेला आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची 1 महिन्यामध्ये चौकशी करून शासनाला अहवाल देतो असं त्यांनी म्हटलं आहे। त्याबद्दलचंही लेखी आम्ही त्यांना संबंधितांना एक पत्र दिलेलं आहे आणि आता त्यांना आंदोलनकर्त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आता त्याची जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी साहेब आहेत, CO साहेब आहेत, त्यांनी घेतलेली की त्या पद्धतीने कारवाई होईल। या सगळ्या प्रकरणामध्ये आंदोलनकर्त्यांनी त्यांची भूमिका सांगितली, आमची भूमिका सांगितली आणि सर्व त्यांनी शांततेत घेतलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे। पण जी घडलेली घटना आहे ती निश्चितच दुर्दैवी आहे आणि त्याची चौकशी 5% निधी जो येतो त्याच्याबाबतीत फक्त चिखारड्याचंच नाही तर CO साहेबांचं असं म्हणणं आहे की मी संपूर्ण तालुक्याची चौकशी करतो, जिल्ह्याचीच करतो, तर काही कामानिमित्त ते जरी बाहेर गावे असले तरी ते संपर्कात सगळेच अधिकारी होते, त्याबद्दल दुमत नाही। परंतु जे काही त्यांना लेखी दिलेलं आहे त्याच्यामध्ये 1 आठवड्यामध्ये 18 दिवसामध्येच एक उच्चस्तरीय बैठक CO आणि जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे होईल आणि त्याच्यामध्ये पुढचा निर्णय